अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं युग मराठी मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला असा एक जबरदस्त शेअर सांगणार आहे की कि ज्याची किंमत ज्याची किंमत दहा रुपयापेक्षा सुद्धा कमी आहे मित्रांनो मी याच्या अगोदर ऑलरेडी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे की कोरोना काळात मी कुठला शेअर घेऊ आणि त्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलेले सहा असे शेअर जे की तुम्ही करोनाच्या काळात घ्यायला पाहिजे करोना नसले तरी घ्यायला पाहिजे ओके आणि त्यांचं मी फंडामेंटल त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे परंतु हा शेअर इतका वेगळा आहे की हा त्या कंपनीच्या बरोबर आहे म्हणजे त्या सेक्टरमध्ये ज्या सांगितलेलं आहे आय टी सेक्टरच्या कंपन्या सांगितलेल्या आहे आणि त्या आयटी सेक्टरच्या कंपन्या जे कामं करतात तेच कामं ही कंपनी पण करती परंतु त्यांची किंमत बघायला गेली तर टी सी ची किंमत तेवीसशे रुपये आहे इन्फोसिस ची किंमत बाराशे चौदाशे रुपये आहे विप्रोची चारशे साडेचारशे आहे आणि हा जो शेअर आहे याची किंमत दहा रुपयापेक्षा पण कमी आहे दहा रुपया पण पेक्षा कमी सोबत ग्लोबली पसरलेली कंपनी आहे ही टेक्नॉलॉजी साठी आणि जिचा रेव्हेन्यू एक हजार एकशे एकवीस करोड रुपये मित्रांनो बघा कंपनीची किंमत किती आहे आठ रुपयापेक्षा शेअर ची किंमत किती आहे आठ रुपयापेक्षा पण कमी आणि रेव्हेन्यू जवळपास अकराशे करोड रुपयाचा रेव्हेन्यू मागच्या वर्षी याच मागच्या वर्षी म्हणजे मार्च दोन हजार वीस पर्यंत तिने जनरेट केलेला आहे दुसरी आणखी महत्वाची गोष्ट की में, में जे पंधराशे कस्टमर आहे मोर दॅन फिफ्टी कंट्रीज पन्नास कंट्रीमध्ये पंधराशे पेक्षा जास्त तगडे कस्टमर यायचे शिवाय पाच मध्ये कॉन्टिनेंट्स म्हणजे खंड आशिया खंड ऑस्ट्रेलिया हा एक खंड आहे तशा प्रकारचे खंड ओके आ, रेंज ऑफ द वर्टिकल्स रेंज ऑफ वर्टिकल याचा अर्थ काय की ही इच्छी सत्ता आहे एकाधिकार गाजवती आणि ही कंपनी खूप जास्त फॉर्म मध्ये आहे आय टीच्या क्षेत्रासाठी ओके तर या सेक्टरचं नाव काय आहे याचे फंडामेंटल्स काय आहे याचा सेल्स किती आहे सोबत याची शेअर होल्डिंग किती आपण हे सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तत्पूर्वी आपण बघूया शेअरचा रिटर्न काय मित्रांनो शेअरचा रिटर्न आपल्याला सहा महिने एक वर्ष आणि आता मार्चपासून किती आलाय ते पण आपण चेक करूया तर हा तुमच्या समोर सहा महिन्याचा चार्ट आहे सहा महिन्याच्या चार्ट मध्ये बघा एकतीस डिसेंबर रोजी किंमत त्याची होती सहा पॉइंट पंचेचाळीस त्याच्यानंतर तो असा भरकन चढलेला आहे आणि जवळपास आठ रुपयाच्या आसपास गेलेला आहे आणि आठ रुपयाच्या आसपास दुसऱ्यांदा आलेला आहे तो तर ही आठ रुपये त्याची किंमत आहे ओके म्हणजे एकतीस डिसेंबर पासनं ते आता सध्या चालू आहे आठ पॉईंट पंचेचाळीस साडेआठ रुपये सहा महिन्यात तुम्हाला दोन रुपये वापस आलेले आहे वापस म्हणजे इन्क्रीमेंट झालेली आहे आणि ती अगदी सहा रुपयावर सहा रुपयाचा जा शेअर जास्तीत जास्त दिवसाला दहा पैसे वीस पैसे असं चढतो परंतु सहा महिने त्यांनी खूप चांगली भरारी घेतलेली आहे तर हे झाले सहा महिन्याचे रिटर्न आता हा एक वर्षाचा रिटर्न आहे एक वर्षाचा रिटर्न या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक वर्षाला ग्रीन सिग्नल दिसते आणि या ठिकाणी तारीख बघा तारीख किती आहे तेरा एप्रिल दोन हजार वीस तेरा एप्रिल दोन हजार वीस आजची तारीख काय आहे दहा एप्रिल दोन हजार एकवीस आजची तारीख आहे दहा एप्रिल दोन हजार एकवीस तेरा एप्रिल ते दहा हजार दोन हजार तेरा एप्रिलला काय किंमत होती एक 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 जी एक पॉइंट पंचवीस रुपये पैसे एक रुपये पंचवीस पैसे सव्वा रुपये एवढी दक्षिणा पण घेत नाही आजकाल कुणी ती भिकारी बिकपत नाही घेत एक रुपये पंचवीस पैशाची तेव्हा मागच्या वर्षी एप्रिलमध्ये या शेअरची किंमत वन पॉइंट टू फाईव्ह म्हणजे सव्वा रुपये होती आणि आज ती किंमत कितीवर गेलेली आहे आज ती किंमत गेलेली आहे साडेआठ रुपयावर म्हणजे त्यावेळेस जर तुम्ही एक लाख रुपये जरी लावले असते एक लाख रुपये लावले असते तर आज त्याची किंमत साडेसात लाख रुपये झाली असते या शेअरवर परंतु आपल्याला काय माहिती ना आपल्याला सगळं झाल्यानंतरच माहिती होतं आहे की खोट आहे कमेंट करून नक्की सांगा आपल्याला सगळं झाल्यानंतरच माहिती होतं परंतु आता मी या शेअरची जी माहिती सांगणार आहे तत्पूर्वीच तुम्हाला हे माहिती होणार आहे मग तुम्ही तुम्हाला डिसाईड करायचं हा शेअर मला घ्यायचा आहे की नाही रिस्कवर घ्यायचा आहे की घ्यायचा नाहीये हे तुमच्या मनावर तर हा झाला एक वर्षाचा रिटर्न आणि जास्तीत जास्त आता आहे मागच्या मार्च मार्च, मार्च दोन हजार एकवीस इथे दिसतंय तुम्हाला मार्च दान दोन हजार एकवीसला हा सहा पॉईंट पंधरा म्हणजे सहा रुपये पंधरा पैशाला होता आणि आता लगेच तो गेलेला आहे आठ पॉईंट चाळीस रुपयाला म्हणजे बघून घ्या मित्रांनो साठ दोन एकशे वीस साठ म्हणजे तुम्हाला एक पंचवीस टक्के रिटर्न पंचवीस टक्के रिटर्न यांनी फक्त दहा दिवसातच दिलेला आहे सहा पॉईंट पंधराचा शेअर आठ पॉईंट पंचेचाळीसला चालला तर जवळपास पंचवीस ते तीस टक्के रिटर्न तुम्हाला याने फक्त दहा दिवसातच दिलेला आहे आज दहा एप्रिल आहे दहा एप्रिल दोन हजार एकवीस तर या अशा प्रकारे याने अतिशय उत्तम रिटर्न दिलेला आहे मी याची भरपूर माहिती तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन लावा सोबतच बेल आयकन लावा जेणेकरून मी तुमच्यासाठी नवनवीन आणि चांगले व्हिडिओ घेऊन येणार आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं ही जी कंपनी आहे कंपनीचे ऑफिसेस बघा एशिया पॅसिफिक मध्ये सिंगापूरला आहे मलेशियाला आहे थायलंडला आहे त्याच्यानंतर इंडियामध्ये मुंबई नोएडा बँगलुरु चेन्नई हैदराबाद न्यू दिल्ली अशा ठिकाणी आहे या ठिकाणी डिलिव्हरी सेंटर पण आहे डिलिव्हरी सेंटर म्हणजे काय तुम्ही इथून बसल्या बसल्या काम कराल पण फिल्ड वर्किंग तुमची या ठिकाणी होणार आहे इथून तुम्ही त्याची डिलिव्हरी देणार आहे, आहे काही जे काम करायचं असेल तर त्याच्यानंतर मिडल ईस्टमध्ये यु एई केनियामध्ये दुबईमध्ये शारजामध्ये आहे त्या डिलिव्हरी सेंटर त्याच्यानंतर सौदी अरेबियामध्ये पण आहे बहारीनमध्ये पण आहे कंपनीचा प्रेझेन्स बघा म्हणजे कंपनी किती बाहेरच्या देशात किती ठिकाणी काम करते तिचे ऑफिसेस पण आहे ओके त्याच्यानंतर युरोपमध्ये पण आहे लंडन मध्ये त्याच्यानंतर नॉर्थ अमेरिकेत पण आहे एडिसन मध्ये ओके या सगळ्या ठिकाणी तिची ऑफिस आहे या सगळ्या ठिकाणी तिची डिलिव्हरी सेंटर आहे शेअरची किंमत काय तर म्हणे आठ रुपये हे कुठे जस्टिफायच होत नाही तरी पण हा शेअर चांगला आहे की वांगला आहे घ्यायचा की नाही जर घ्यायचा असलं तर रिस्क काय आहे तर या ही या व्हिडिओत आपण बघणार आहे तत्पूर्वी आपण याची आता सबसिडायझरीज बघून घेऊया सबसिडायझरीज म्हणजे काहीला मदत करणाऱ्या कंपन्या आतापर्यंत तुम्हाला शेअरचं नाव लक्षात आलं असेल थ्री आय इन्फोटेक हे त्या शेअर नाव आहे परंतु मित्रांनो व्हिडिओ इथे सोडू नका याच्या पुढे आणखी महत्वाची माहिती जी तुम्हाला शोधून लवकर सापडणार नाही ती अशी माहिती मी या व्हिडिओमध्ये मध्ये काढून ठेवलेली आहे आता सबसिडायझरी कंपन्या म्हणजे याच्या अशा कंपन्या की ज्या कंपन्याला मदत करताय ओके तर तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आठ आणि हे आठ सोळा कंपन्याची सबसिडायझरी आहे म्हणजे याच्यात स्वतःच्या सोळा कंपन्या आहेत फायनान्शियल करत आहे बघा फायनान्शियल सॉफ्टवेअर आय इंटरनॅशनल थ्री आय इन्फोटेक युके लिमिटेड म्हणजे युके मध्ये त्या नावाने काम करते त्यानंतर फ्लॅगशिप युके म्हणजे तिथं काहीतरी वेगळं काम असणार तिचं फिन इन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे वेगवेगळ्या नावाने बीपीओ सोल्युशन लिमिटेड वेगवेगळ्या नावाने स्वतःच्या कंपन्या ओपन करून ठेवलेल्या आहेत जेणेकरून सगळीकडनं ती मदत घेऊ शकते आणि आपले प्रोजेक्ट कम्प्लीट करू शकते इथे किती दाखवल्या आठ अन आठ सोळा ओके आणि ह्या राहिलेल्या किती एक दोन तीन चार एक दोन तीन आठ आठ अन आठ सोळा सोळा आणि आठ चोवीस चोवीस ओके खूप चांगली गोष्ट आहे एखाद्या छोट्या कंपनीचा एखाद्या कंपनीचा शेअर आयटी कंपनीचा शेअर एवढ्या मोठ्या सब्सिडायझरीज आहे आणि काम पण चांगला रेव्हन्यू जनरेट होतोय तर चांगली गोष्ट आहे आताचे चांगले पॉईंट काय चांगले पॉईंट असे की याच्यात ग्रोथ जी आहे ती इन्क्रीज होते क्वार्टर टू क्वार्टर इंक्रीज होती बरं का प्रॉफिट मार्जिन क्वार्टर टू क्वार्टर क्वार्टर इनक्रीज होती, होती आणि मागच्या दोन क्वार्टरपासून काय व्हायल की याचा जो रेव्हेन्यू आहे ना प्रत्येक क्वार्टरला वाढता दिसतोय ओके त्याच्यानंतर काय होतंय की प्रॉफिट इन्क्रीजिंग याचा प्रॉफिट इन्क्रीज होतोय सोबतच कॅश फ्लो चांगली जनरेट होतीये चांगले पॉईंट सांगतो याचे गुड पॉईंट आणि या सगळ्या गोष्टीमुळे एफ आय आय म्हणजे काय फॉरेन इन्स्टिट्यूट आ, या एफ आय आय आणि एफ पी आय या काय करताय की याच्यात शेअर होल्डिंग वाढवत आहे म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट डोमेस्टिक इन्स्टिट्यूट याच्यात आपली शेअर होल्डिंग या कंपनीचे शेअर खरेदी करून ठेवताय त्याच्यानंतर स्ट्रॉंग मोमेंटम आहे स्ट्रॉंग मोमेंटमचा अर्थ काय की असं की ढिल्ला शेअर आहे एकदम झटक्यात वाढणार शेअर आणि त्यांनी ती मोमेंट दाखवलेली जसं की मी तुम्हाला एका वर्षात सांगितलं मागच्या वर्षी याच वेळेस तो शेअर फक्त सव्वा रुपयाला होता तो ये आता तो जाऊन पोहोचलाय आठ रुपयावर कुठल्याच्या कुठे गेली असते आपली इन्व्हेस्टमेंट चला असू द्या आणि याच्यात काही बॅड पॉईंट पण आहे आता बॅड पॉईंट थोडेसे लक्ष देऊन आहे का इनसफिशियंट यूज ऑफ शेअर होल्डर फंड म्हणजे शेअर कडे काही शेअर होल्डर आहे त्यांनी स्वतःचा हे शेअर घेतलेले आहे या कंपनीचे परंतु ते नाही का ते गिरवी ठेवत नाहीये किंवा त्या फंडचा व्यवस्थित उपयोग करत नाही त्याच्यामुळे रिटर्न ऑन इक्विटी रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे इक्विटीचे जे शेअर्स आहे त्याच्यावरचा जो रिटर्न आहे तो दोन वर्षापासून थोडासा कमी यायला ओके इनसफिशियंट युज यूज ऑफ असेट्स टू जनरेटिंग प्रॉफिट म्हणजे काय तुमच्याकडे भरपूर सगळे कम्प्युटर पडलेले पर शंभर कम्प्युटर पण तुम्ही त्याच्यातले वीसच कम्प्युटर वापरताय आणि वीस कम्प्युटर वापरताय ऐंशी कम्प्युटरचे तर तसेच पडू नये मग यांनी काय होतंय की तुमचं फक्त त्याच्या कम्प्युटरला तर पैसे लागले असतील ना तुम्हाला विकत घ्यायला आणि वीस कम्प्युटरवरच तुम्ही काम करायला म्हणजे काय होते की असेटचा उपयोग नाही होते वीस कॉम्प्युटरवर तुमचा काय प्रॉफिट जनरेट होणार आहे त्या टाइपमध्ये ओके आणि डी ग्रोथ इन रेव्हेन्यू अँड प्रॉफिट आता मी आधीच्यात सांगितलं की रेव्हेन्यू वाढायला तो क्वार्टरचा वाढायला आणि प्रॉफिट पण वाढायला तो क्वार्टरचा वाढायला ठीक आहे आता डी ग्रोथ म्हणजे काय की ग्रोथ कमी होती किंवा एक स्पेसिफिक ग्रोथ केलेली आहे त्याच्यानंतर कमी होती आणि क्वार्टरली रिझल्ट जरी चांगले असले तरी याचा जो प्रॉफिट मार्जिन आहे इयर टू इयर हा कमी दिसतोय एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी एक याची एक न्यूज आली होती ज्याच्यात त्यांनी सांगितले होते की हा जो प्रॉफिट आहे हा प्रॉफिट कमी होतोय कंपनी विथ द हाय डेब्ट कंपनी विथ हाय डेब्ट म्हणजे काय की कंपनीवर कर्ज आहे आता कंपनीवर कर्ज आहे ठीक आहे समजू शकतो आणि कंपनीचं कर्ज पण इन्क्रीज होत आहे परंतु मित्रांनो या दोन गोष्टी ज्या आहेत यात काही इफ इनसफिशियंट यूज ऑफ शेअर होल्डर म्हणजे याच्यात कर्ज जर त्यांना चुकवायचंय तर त्यांनी प्लेस नाही केलेले स्वतःचे शेअर ओके शेअर होल्डिंगचे दुसरी गोष्ट इनसफिशियंट यूज ऑफ असेट जर कंपनीने फुल फॉर्म मध्ये येऊन पूर्ण मॅन पॉवर लावून जर कंपनीचे करायला सुरुवात सुरुवात किंवा कि करेल कंडिशन इट इज हाय पॉसिबल दॅट हाय डेबिट म्हणजे त्याच्यावरच कंपनीवरचं कर्ज इझिली निघून जाऊ शकत आता आपण याचा एनुअल डाटा पाहू अन्युअल डाटा या ठिकाणी बघा मार्च सोळा मार्च सतरा मार्च अठरा मार्च एकोणीस मार्च वीस ओके okay. आता सगळ्यात पहिले पहिला जो रो आहे तो कशाचा आहे तो आहे सेल्स म्हणजे एकूण त्यांचा सेल्स किती झाला आणि सगळ्यात शेवटी काय सगळ्या शेवटी त्यांचा नेट प्रॉफिट नेट प्रॉफिट म्हणजे काय यांनी सगळा सेल्स केला मग सेल्स केल्यानंतर यांना मार्केटिंगला काही पैसे लागले असतील तिथपर्यंत पोहोचायला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस त्याच्यानंतर ते त्यांचा कम्प्युटरचा खर्च त्यांचा लोकांचा खर्च हे सगळे याच्यात दिलेले टॅक्सेशन वगैरे हे सगळं कट होऊन सर्वात शेवटची जी रो आहे सर्वात शेवटची जी ओळ आहे त्याच्यात येतो यांचा प्रॉफिट नेट प्रॉफिट किती झाला आणि हे आकडे आहे करोडमध्ये आता मार्च दोन हजार सोळाला यांनी अं अकराशे पंचवीसचा रेव्हेन्यू जनरेट केला होता म्हणजे सेल्स केला होता परंतु त्या वर्षी त्या वर्षी त्यांना लॉस जास्त झालेला आहे लॉस कशामुळे जास्त झालेला आहे की त्या वर्षी त्यांचं एक्सपेंडिचर एक्सपेंडिचर म्हणजे काय की टोटल खर्च जेवढे रेव्हेन्यू जनरेट केले त्याच्यावरती त्यांचा खर्च गेला त्याच्यामुळे त्यांना यावेळेस कमी द्यावा लागला या ठिकाणी त्याच्यानंतर या ठिकाणी बघा मार्च दोन हजार सतरा मध्ये त्यांनी एक हजार तीन रुपये करोड रुपयाचा सेल केला परंतु चौऱ्याण्णव करोड रुपये फायदा काढला त्यानंतर नऊशे एक्क्याण्णव करोड एकाहत्तर करोडचा फायदा मार्च दोन हजार एकोणवीस मध्ये अकराशे एकवीस करोड अडुसष्ट करोड रुपयाचा फायदा आणि मार्च दोन हजार वीस मध्ये अकराशे एक्केचाळीस करोड पुन्हा अडुसष्ट करोडचा फायदा मित्रांनो एक गोष्ट जर तुमच्या लक्षात आली असेल तर मी नक्की सांगू इच्छितो या ठिकाणी जो टोटल टो एक्सपेंडिचर आहे त्यांनी मार्च दोन हजार डायरेक्टली ड्रास्टिकली कमी केलेलं आहे कारण की या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं जास्त खर्च करून फायदा नाही प्रॉफिट कमी होतो आपला किंवा आपणच तोट्यात जातो ओके परंतु नफा तोटा हा तर भागच आहे आपल्या कुठलीही कंपनी असू द्या कुठलाही बिझनेस असू द्या त्याचा चालू राहतो याचा इन फ्युचर वाढणारा बिझनेस आहे कारण की आय टी कंपनी आहे आता याच्या सोबतच्या कंपनीची माहिती मी आतापर्यंत तुम्हाला सांगितली या कंपनीची माहिती या ठिकाणी बघा बरं का आता थ्री आय इन्फोटेकची सध्याची किंमत काय आठ पॉईंट झिरो पाच म्हणजे आठ रुपये पाच पैसे टी सी ची काय तीन हजार तीनशे बावीस रुपये इन्फोसिस ची काय चौदाशे एक्केचाळीस रुपये एस सी एलटेकची काय दहा पॉईंट पंचेचाळीस विप्रोची काय साडेचारशे यांची किंमत कुठे यांचा मार्केट कॅपिटल कुठे याची किंमत कुठे परंतु असं म्हणता येणार नाही की कि याची किंमत वाढणार नाही याची किंमत नक्कीच पुढच्या वेळेस वाढू शकते आणखी एक गोष्ट की या ठिकाणी तुम्ही म्हणत असाल की या सगळ्या कंपन्यांचा प्रॉफिट खूप करोड आहे बत्तीस हजार रुपये करोड सोळा हजार करोड अकरा हजार अहो मित्रांनो इथे हे पण चेक करा तुम्ही ठीक आहे आणि तुमच्यात जर आता एक सिंपल सिंपल गोष्ट सांगतो टी सी एस चा शेअर चला टी सी एस चा नाही तीन हजार रुपयाचा महागे इन्फोसिसचे पाच चार शेअर घ्यायला तुम्हाला किती शेअर घ्यायला तुम्हाला रुपये त्याच्यापेक्षा जर तुम्ही शेअर घेतले पाच हजार रुपयाचे तर जवळपास सहाशे वीस शेअर येतात सहाशे वीस साडेसहाशे शेअर येतील आठ आट... आठ रुपयाच्या हिशोबाने ओके आणि मग सहाशे शेअर मधले तुमचा एक तर वाढेल तो ठीक आहे नऊ त्याचा हायएस्ट आहे दहा रुपये रेस जरी गेला तरी तुमचे ते सहाशेचे जेवढे टाकलेले तुम्ही आठ रुपयाचे दहा रुपये झाले तर दोन रुपये त्याच्यात खटक्यात वाढणार आहे पर्सेंटेजमध्ये खूप जास्त तुम्हाला फायदा मिळणार आहे दुसरी गोष्ट पाच हजार रुपये तुम्ही जर इन्व्हेस्ट करता यात तर पाच हजार रुपये एवढी काही मोठी अमाऊंट नाहीये की जी लॉसमध्ये गेल्यावर तुम्ही रस्त्यावर येणार आहे बरोबर ना मग त्याच्यामुळे जर रिस्क घेऊन तुम्हाला शेअर विकत घ्यायचा असला कुठल्या रिस्कवर की चला पाच हजार रुपये मी तसेच टाकून दिले देवाला दिले सारखे किंवा बुडाले सारख्या गंगेला मिळाले सारखा तसेच टाकून द्यायचे परंतु लक्ष ठेवायचं शेअरवर टाकून दिले म्हणजे आता मला काही देण नाही असं करायचं नाही लक्ष द्यायचं ठीक आहे मित्रांनो प्रमोटरचा डाटा सध्या याच्या रेकॉर्डनुसार अवेलेबल नाहीये आणखी एक तुम्हाला विनंती आहे तुम्हाला जर तुमच्या पोर्टफोलिओत चांगले चांगले शेअर बनवायचे असतील तर पोर्टफोलिओ कसा बनवायचा कुठले कंपनी निवडायच्या आणि रिस्क कशी कमी करायची याच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे याच्यात मी पाच प्रकारचे शेअर सांगितलेले पाच सेक्टर मधले सांगितलेले वेगवेगळ्या प्रकारचे त्याचा व्हिडिओ मी मोफत मध्ये आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत तो व्हिडिओ पण बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला याचं उत्तर मला फक्त दोन ओळीत खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मला एक फीडबॅक मिळेल माझा व्हिडिओ आणखी कशा प्रकारे इम्प्रूव्ह होईल व्हिडिओ चांगला आहे की नाही आणि पुढे मी तुमच्यासाठी कुठला व्हिडिओ घेऊन येऊ जेणेकरून तुम्हाला पण त्याचा फायदा होईल अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल धन्यवाद सोबतच तुम्हाला जर डीमॅट अकाउंट उघडायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिन्ही डीमॅट अकाउंटची लिंक आहे तुम्ही त्यावर जाऊन आपल्या इच्छेनुसार अकाउंट उघडू शकतात धन्यवाद